निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या असीम कृपाशीर्वादानं रविवार दिनांक 24 मे 2020 रोजी पुणे झोन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून मोहन पार्क सुयोग ग्लास इंडस्ट्रीच्या मागे आंबेठाण चौक चाकण पुणे या ठिकाणी सकाळी 9 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न झालंय. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी 72 युनिट रक्त संकलन केलंय. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात रक्त मिळेनासं झालंय, त्यामुळे नागरिकांनी रक्तपेढीत अथवा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्याचं आवाहन रक्तपेढ्यांनी केलंय. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलंय. कोरोना व्हायरस या आजारानं महाराष्ट्रात शिरकाव केला असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे चाकण या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिरात प्रशासन डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्यात आलं, तसेच सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्षही देण्यात आलं. जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा निरंकारी मिशन सेवेसाठी तत्पर असतं. सध्या परिस्थितीमध्ये निरंकारी मिशनद्वारे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबियांना राशन वाटप करण्यात आलं. गेल्या वर्षी अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानाच्या वेळीही निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धावून गेले होते. चाकण शाखेचे प्रमुख मधुकर गोसावी यांनी सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी चॅरिटेबल सेवा दलाच्या सर्व स्वयंसेवकांचं मोठं योगदान लाभलंय. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.